सूर्यग्रहण हे अमावस्येच्या दिवशी दिसते परंतु सर्वच अमावस्यांच्या दिवशी सूर्यग्रहण दिसत नाही कारण सर्वच अमावस्यांच्या वेळी पृथ्वी व चंद्राची कक्षा एका रेषेत येत नाही आणि तुम्हाला माहीतच असेल की पृथ्वीच्या व चंद्राच्या कक्षेमध्ये पाच अंशांचे किंवा त्यापेक्षा अधिक अंतर असते यामुळे ज्या अमावस्येला चंद्राची कक्षा व पृथ्वीची कक्षा एका रेषेत येतात त्या अमावस्येला सूर्यग्रहण होते तसेच चंद्रग्रहण हे साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते चंद्रग्रहण हे प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही कारण चंद्रकक्षा व क्रांतिवृत्त समपातळीत नसून त्यांच्यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे पाच अंशांचा कोण आहे वर्षातील अनेक पौर्णिमांपैकी एखाद दुसऱ्या पौर्णिमेला चंद्रग्रहण असू शकते व जगात जेथे जेथे आकाशात चंद्र जे थे जे थे आकाशा असेल तिथे एकाच वेळी ते दिसते मागील ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही एका आकर्षक आभासी सिम्युलेशनद्वारे ग्रहणनिर्मितीतील अत्यंत सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास केला आता या ॲक्टिव्हिटीमधून तुम्हाला किती गोष्टी समजल्या व आणखीन जाणून घेण्यासाठी काय संशोधन करावे लागेल ते पाहूयात ॲक्टिव्हिटीला सुरुवात करण्याअगोदर सर्वांसाठी एक प्रश्न आहे की सूर्यग्रहण पाहताना चष्मा वापरावा की नाही याबद्दल जरा विचार करा या व्हिडिओच्या शेवटी मी याचे उत्तर सांगेन चला तर आता आपण आत्ताची ॲक्टिव्हिटी सुरू करूयात आत्ताची ॲक्टिव्हिटी आहे संशोधन करा आणि शिका यामध्ये एक तक्ता दिलेला आहे या तक्त्यामध्ये एकूण तीन कॉलम आहेत पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला नो म्हणजेच मला ग्रहणाबद्दल आधीच काय माहीत आहे ते लिहायचे आहे दुसऱ्या कॉलममध्ये वॉन्ट म्हणजेच मला ग्रहणाबद्दल आणखीन काय जाणून घ्यायचे आहे आणि तिसऱ्या व शेवटच्या कॉलममध्ये माझ्या संशोधनानंतर मी काय शिकलो शिकले याची माहिती तुम्हाला भरायची आहे त्यासाठी आपण एक पहिले उदाहरण पाहूयात आय नो मला माहीत आहे की ग्रहणामध्ये सूर्य पृथ्वी व चंद्र हे एका रेषेत येतात आय वॉन्ट मला सूर्यग्रहण होण्यासाठी कोणती विशिष्ट परिस्थिती लागते का याबद्दल जाणून घ्यायचे आहे आय लर्न माझ्या संशोधनानंतर मला कळले की जेव्हा चंद्र हा मधे सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो त्या परिस्थितीत सूर्यग्रहण होते अशाच प्रकारे तुम्हाला आणखीन तीन उदाहरणे यामध्ये जोडावी लागतील तुम्हाला आता ग्रहणांबद्दल थोडी कल्पना आली असेल पण सूर्यग्रहण अथवा चंद्रग्रहण हे जगभरातील विविध प्रदेशांमध्ये दिसू शकते का आपण यावर्षी सूर्यग्रहण कोठे व केव्हा पाहू शकतो याचबरोबर या घटना दुर्मिळ आणि विशेष का आहेत हे समजून घेण्यास मदत होईल चला तर मग तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधूयात स्क्रीनवर दिलेल्या लिंकला तुमच्या ब्राऊझरमध्ये ओपन करा ही लिंक तुम्हाला हे व्हॉट्स दॅट एक्लिप्स या पेजवर नेईल व तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे विंडो दिसेल यामध्ये आपण पाहू शकता की येणारे सूर्यग्रहण हे आजच्या तारखेनुसार आठ एप्रिल दोन हजार चोवीसला आहे व मेक्सिको या शहरातून आपल्याला ते पाहता येऊ शकते याचबरोबर उजव्या बाजूला हे सूर्यग्रहण कसे दिसेल याची छटा कशी दिसेल ते तुम्हाला पाहता येईल सर्वात खाली डाव्या कोपऱ्यात आपण व्ह्यू अदर एक्लिप्स या पर्यायामध्ये जाऊन मी इथे निवडल्याप्रमाणे पंचवीस मार्चचे ल्यूनर एक्लिप्स म्हणजेच चंद्रग्रहण पाहू शकता हेच ॲनिमेशनद्वारे पाहायचे असल्यास व्ह्यू अदर एक्लिप्स यावरील प्ले बटनवर क्लिक करा व संपूर्ण ग्रहण कशा प्रकारे होईल ते अनुभवा अशा प्रकारे ग्रहणांची निवड करून आधी झालेल्या व भविष्यात येणाऱ्या ग्रहणांचे निरीक्षण करा भौगोलिक स्थानांचा ग्रहणांवर कसा प्रभाव पडतो व भविष्यात घटनांबद्दल अंदाज लावा यानंतर तुम्हाला एक ऑब्झर्वेशन वर्कशीट भरावी लागेल यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत शिकलेल्या ग्रहणांबद्दल माहिती असेल आता तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी देते ते असं की साध्या डोळ्यांनी ग्रहण कधीही पाहू नये यामुळे अंधळेपणा येऊ शकतो सूर्यग्रहण पाहण्यासाठी सुरक्षित काच अथवा चष्मा यांचा वापर करावा आता तुम्हाला ग्रहणांबद्दल बरीच माहिती मिळाली आहे या माहितीचा तुम्ही कसा वापर करणार हे आपल्या शिक्षकांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा